ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीतील रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, तसेच पुणे मिरज रेल्वे गाडीला जय मल्हार एक्सप्रेस नाव द्यावे अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे। कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात। जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते। भाविकांना पुण्यामध्ये उतरून पुन्हा इतर वाहनांनी जेजुरीला जावे लागते। भाविकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी जेजुरी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी जेजुरी देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडकर रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडकर, विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी। आज दिल्ली या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची मी भेट घेतली। जेजुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेमध्ये समावेश करून जेजुरी रेल्वे स्टेशनचा विकास करावा, त्यासोबतच पुणे ते मिरज, मिरज ते पुणे अशी जाणारी जी रेल्वे आहे ज्याला नाव नाही, त्या रेल्वेला एअरपोर्ट एक्सप्रेस, मार्तंड एक्सप्रेस किंवा जय जयाद्री एक्सप्रेस असं नामकरण करावं। यापूर्वीही महालक्ष्मी एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस यांना नावं देण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या या खंडोबा देवाचं नाव भाविकांच्या मुखातून निघण्यासाठी एकातरी एक्सप्रेसला देवाचं नाव देण्यात यावं। यासोबतच आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक खंडोबा या जेजुरीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। या भाविकांची सोय व्हावी, त्यासोबतच जेजुरीतील दळणवळण वाढावं, हॉटेल, रेल्वे, रिक्षा यांना व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी या ठिकाणी विविध एक्सप्रेसला थांबा मिळणं गरजेचं आहे, ज्यामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, गोवा एक्सप्रेस असेल, त्यासोबतच ज्या दक्षिणेतून येणाऱ्या काही गाड्या असतील यांना तिथं जर थांबा मिळाला तर भाविकांना जेजुरी ते पुणे, पुणे ते जेजुरी आणि परत दर्शन घेऊन जेजुरी ते पुणे आणि परत गावी जाण्यासाठी जो विलंब होतो, पैसा वाया जातो, तो वाचणार आहे। यासाठी मी दादांना विनंती केली की जेजुरी या ठिकाणी जास्तीत जास्त गाड्यांना थांबा द्यावा आणि या रेल्वे स्टेशनचा विकास करावा अशी मागणी त्यांनी मान्य केली। त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांशी मला ओळख करून दिली आणि त्यांना पुढील चर्चा करण्यासाठी सांगितलेलं आहे। दादा, तुमचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।